फॅमिली, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर म्हणजे थंबनेल बघून तुम्हाला तर कळालंच असेल की सर्दीनी बेहाल आहे मी. तरी म्हटलं चला आज आपण व्लॉग स्किप न करता होईल तेवढा देण्याचा प्रयत्न करूया. दुपारी जेवण करून विश्रांती घेतली होती, आता वाजले 4:30 आणि उठल्यानंतर मी पहिला फेस वॉश करून घेतला. थकवा आलेला खूप जास्त आणि गोळी खाल्ल्यामुळे काय झालं, अंगातनं खूप भरपूर असा घाम निघाला होता तापेचा. तर आता मी फेस वॉश करण्यासाठी तर वापरलेलं आहे माझं ममाअर्थचं T3 फेस वॉश, ज्याने माझे पिंपल्स आणि स्किन टोन खूप इम्प्रूव्ह व्हायला मदत झालेली आहे. मला आत्ता जे बारीक बारीक थोडेफार जे काही पुरळ आले असतील तर ते पण जातात आणि खूप मला फरक पडला आहे ह्या फेस वॉशने. तर तुम्हाला जर वापरायचं असेल तर नक्की वापरा. ज्यांची स्किन ऑइली आहे, ज्यांना पिंपल्सचे रिलेटेड काही इश्यूज आहेत, त्यांनी खरंच हा फेस वॉश वापरा. ह्याने स्किन टोन पण खूप छान होतो, म्हणजे जो आपला ॲक्च्युअल टोन आहे तो आपल्याला पुन्हा वापस मिळतो आणि त्याचबरोबर स्किन इन्फेक्शन जर काही झाले असेल तर ते क्लिअर होतात. त्यानंतर मी वापरते गुलाबजल, हे माझं टोनर म्हणून मी वापरते आणि मला गुलाबजल खूप छान प्रकारे सूट झालं आहे. एकदम बेसिक आणि सिम्पल आणि कमी पैशामध्ये मिळणारं जे टोनर आपण म्हणतो ते आहे आणि मॉइश्चर करतं ते माझ्या स्किनलासुद्धा. तर मंडळी आत्ता हे सगळं झाल्यानंतर माझं बेडरूममधलं जे राहिलं होतं अंथरून ते काढून घेतलं, कारण शिवचरण झोपलेलाच होता म्यूट. आणि मंडळी मला प्रामाणिकपणे सांगा, माझा आजचा व्लॉग तर मला माहिती माझा आवाज थोडा बदललेला आहे सर्दीमुळे, पण माझे आधीचे व्लॉग जे तुम्ही बघतायत त्यात तुम्हाला वाटतं का की मी खूप ओरडून बोलते किंवा खूप रूडली बोलते किंवा तुम्हाला माझं बोलणं समजत नाही, माझी बोलण्याची पद्धत आवडत नाही असं तुम्हाला फील होतं आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की मी चेंजेस करावं माझ्या बोलण्यामध्ये तर प्लीज मला सांगा, पण माझी पद्धतच ती आहे. प्रत्येकांची बोलण्याची पद्धत वेगळी. आणि मेन मुद्दा म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कधीच कुणाची कॉपी केलेली किंवा असं नाही दिसणार. माझं जे जेन्युइन रुटीन असतं दिवसभराचं मी तेच दाखवते. असं जर म्हटलं तर आपण इन्स्पायर कुणाला पण होतो, पण मी असं कुणाचं बघून वगैरे नाही कधी केलं आहे. त्यामुळे कोण कसं बोलते, कोण कुठल्या टोनमध्ये बोलते असं मला नाही जमत. हे मी माझं रियालिटी आहे, मी असंच बोलते. माझा आवाज मुळातच खूप खणखणीतच आहे. माझं आवाज मला बरेचदा माझ्या घरचे पण म्हणतात जरा हळू बोलत जा घरात, पण माझा आवाज आहे मोठा. पण तुम्हाला व्लॉगमध्ये कुठे वाटतं का की असं मी चेंज करायला पाहिजे तर मला खरंच सांग. दुपारी मम्मीचे 1-2 मिस कॉल पडले होते, तिला माहिती होतं माझ्या तब्येत बरोबर नाही त्यामुळे, तर तिला मी वेळात वेळ काढून चहा करत असताना कॉल केलेला. आणि आत्ता मी संध्याकाळचं टोस्ट बिस्किट थोडं अवॉइड करून मी मुलीला चपातीच देते संध्याकाळी, कारण ह्या टायमाला थोडी भूक लागलेलीच असते तिला पण आणि मला पण लागलेली असते. एक चपाती केली की आम्ही अर्धी अर्धी खातो, त्यातली थोडी शिवचरणला शेअर करतो आणि शिवबाला दूध देते मी पियायला संध्याकाळच्या टायमाला. तर आता मस्त चपाती तूप लावून केलेली आहे. तूप संपलेलं होतं घरातलं, तसं लोणी काढलेलं आहे. तूप काढवायचं आहे मला थोड्या वेळाने, बघू वेळ मिळतं आहे का. तर लोणी काढून घेतलेलं, आता पहिला चहा वगैरे घेऊन टाकतो आहे. असं एक्स्ट्राचं मी तुपाचं आणून ठेवलेलं असते घरामध्ये, काय कधी पण काही करायला लागते ना त्यामुळं. तर आत्ता गाजरचा हलवा करून घेते. फ्रीजमध्ये बरेच दिवस झाले गाजर पडलेले होते. बरेचदा पुलाव खिचडी असं मिक्स व्हेजिटेबलमध्ये मी गाजर वापरले, पण थोडे दोन होते उरलेले. म्हटलं आता आपण काही करणार नाही तर झटपट गाजरचा हलवा करूया खिसत बसण्यात. माझ्यात काही स्टॅमिना नव्हताच, तर मी गाजर स्वच्छ धुवून सोलून मस्त त्याचे सालंवेलं काढून डायरेक्ट तुपाची फोडणी दिली, त्याच्यात इलायची घातलं, साखर घातली, दूध घातलं आणि 2-3 शिट्ट्या काढणार आता. तर तोपर्यंत साखर संपली होती तर साखर टाकून घेतली डब्यामध्ये आणि शिट्ट्या होतात 2-3 तोपर्यंत किचन कट्टा असा छान क्लीन करून घेते, कारण की मला माहिती आहे हे मी जर आज केलं नाही ना तर उद्या माझे लय वांदे होणार, कारण मला वैशूला शाळेत पण पाठवायचं, त्याची परीक्षा पण चालू आहे. वेळात वेळ काढून भांडी पण घासून घेणं पण तेवढीच गरजेची आहे. म्हणून शिट्टी होईपर्यंत स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावलेला आहे आणि तेवढंच एनर्जी मिळते. आणि बस आता भांडे वगैरे घासून घेते, तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण होतात. असं म्हणजे गाजरचा हलवा असं मी नाही करत, पण आज म्हटलं शॉर्टकटच करावा. वेळात वेळ काढून कसं सगळ्या गोष्टी मॅनेज पण झाल्या पाहिजे ना. आता वैशू आणि शिवचरण हॉलमध्ये खेळत आहेत, तोपर्यंत किचन वगैरे पण माझं क्लीन होऊन जाईल
आणि रात्रीला बघूया काय स्वयंपाक करते, काय होते का काय. तरी मोस्टली मी घरचंच खाते, बाहेरचं नाही, मग कारण की ऑलरेडी हॉटेलमध्ये आमचं सारखं जेवण होतंच ना, आठवड्यातनं एक दोनदा होतंच, त्यामुळे अवॉइडच करते मी बाहेरचं. तरी एखाद्या वेळेस जर फारच कंटाळा आला तर मग आणतो पार्सल जाऊन, आज तर नाही, आज घरचंच खाणार. चला मग दोन तीन शिट्ट्या झाल्या, तुम्ही पाहू शकता मी काजू डायरेक्टच टाकले होते कारण ते फ्राय व्राय करण्यात तेवढं तूप पण नव्हतं, पण असं पण छान काजू त्याच्यामध्ये मॅश केल्यावर पण छान खमंग चव येईल असं मला वाटतं आहे. तुम्ही पाहू शकता गाजरचा हलवा एकदम छान झाला आहे आणि सचिननी खाऊन बघितलेला, त्याला पण खूप आवडला. आज डिनरमध्ये ना असं सिम्पल मिक्स व्हेजिटेबल केलं होतं, खूप छान झालेली भाजी, हवं तर रेसिपी नक्की शेअर करेल. आणि ना मला एक कमेंट आली होती की ताई तू चपातीचं पीठ कसं मळते ते शेअर कर, तर मी नक्की शेअर करेल. माझ्या चपात्या नक्कीच गोल नाही येत एवढ्या खास, पण माझ्या चपात्या छान फुगतात आणि एकदम छान खायला पण मस्त लागतात, एकदम छान अशा लेअरसुद्धा त्याला सुटतात. तर मग मी ते पीठ कसं मळते ते मी लवकरच शेअर करेल. तर चपाती लाटायच्या दोन तीन प्रकार मला येतात, तर त्यातले मी दोन प्रकार आता शेअर करते, तुम्ही पाहू शकताय. तर असंच एक्सपेरिमेंट म्हटलं दाखवावं तुम्हाला, आता दुसरं काय आज काही शूट केलंच नाही, बेसिक एवढंच काम आवरलं. घरातलं झाडून पुसून तर सकाळीच घेतलेलं होतं, संध्याकाळी काही घाण झालंच नव्हतं कारण पोरं पण माझ्यासोबत बेडरूममध्येच होती. तर बघा चपाती गोल नाही जरी झाली तरी पण छान अशी चपाती फुगते आणि मऊसूत चपाती राहते. पीठ कसं मळते मी हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला होता, त्यानंतर मी तूप माझं कडवून घेतलं. तर तूप मी घरीच करत असते, विकतचं तूप असंच छोटे मोठे साचेस आणून ठेवलेले असतात घरामध्ये इमर्जन्सीला, पण मोस्टली मी घरचंच तूप खाते कारण मला रोज मॉर्निंगला चपाती आणि तूप लागते. कधी जर कंटाळा आला तर मग मी ब्रेड वगैरे खाते, अदरवाईज सकाळी माझा हा ब्रेकफास्ट कन्फर्म. चला तर मंडळी मग माझा आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, व्हॉइस ओव्हर केला, आता रात्रीचे वाजले 11:30. तर भेटूया उद्याच्या एका व्लॉगमध्ये, मी एक काहीतरी वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ पोस्ट करणार आहे. उद्या डेली व्लॉग नसेल कारण की आता स्टॅमिना नाही आहे शूट करायचा. तर वेणीचा एक व्हिडिओ राहिलेलाच आहे, त्याचबरोबर भरपूर व्हिडिओ आहेत, पिंपल जर्नी पण मी शेअर करणारच आहे, तर कदाचित तो व्हिडिओ मी शेअर करेन. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, आय होप तुम्हाला आवडला असेल, कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करत जावं. जरी शेअर नाही केलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट करत जावं. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.